Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 9 Science and Technology, and name of lesson is Heredity and Variation. This is the second video of this lesson. I am Rathod Narendra Manik Rao, welcoming you all in the online class. In this video we are going to discuss about the DNA, function of DNA, structure of DNA and genes. Students, DNA. D stand for deoxyribonucleic acid. DNA, the long form of DNA is deoxyribonucleic acid. DNA la apan kay munto deoxyribonucleic acid. And Frederick Mesher discovered the DNA molecule during the study of white blood cell. बघा 1869 मध्ये फ्रेडरिक मिसलर यांनी ह्या डीएनएचा शोध लावला. कधी? ड्यूरिंग द स्टडी ऑफ व्हाईट ब्लड सेल. ज्यावेळेस त्यांनी पांढऱ्या पेशीचा अभ्यास चालू होता, व्हाईट ब्लड सेलच्या स्टडीच्या वेळेस त्यांनी ह्या डीएनएचा शोध लावला. इट इज फाउंड इन द न्यूक्लियस अँड इज ॲसिडिक इन नेचर. हा कुठे आढळतो आपल्याला? सेलमध्ये. सेलच्या आत जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये हा डीएनए आपल्याला पाहायला मिळतो, आणि हा ह्याचा स्वभाव कसा आहे? ॲसिडिक. डीएनए इज फाउंड इन न्यूक्लियस ऑफ द सेल अँड इट इज ॲसिडिक इन नेचर. देअरफोर इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. ह्याचा हा न्यूक्लियसमध्ये आढळतो आणि याचा स्वभाव कसा आहे? ॲसिडिक आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? न्यूक्लिक ॲसिड. हां, डीएनए इज फाउंड इन अ न्यूक्लियस ऑफ द सेल अँड द नेचर ऑफ डीएनए इज ॲसिडिक, सो हॉट दिस डीएनए इज कॉल्ड न्यूक्लिक ॲसिड. डीएनए इज प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम. हा जो डीएनए आहे प्रत्येक सजीवांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग व्हायरस असेल, बॅक्टेरिया असतील, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, ह्युमन बीइंग्स असतील, ह्या सर्वांमध्ये आपणाला हा डीएनए पाहायला मिळतो. सो व्हाट यू से, डीएनए इज प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल, व्हायरसेस, बॅक्टेरिया, प्लांट्स, ॲनिमल अँड ह्युमन बीइंग्स. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फंक्शन ऑफ DNA. What is the function of DNA then? It controls the functioning, growth and division of the cell. हा काय करतो? त्या सेलच्या पेशीच्या वाढीसाठी आणि पेशी विभाजनामध्ये हा काय करतो? त्याला कंट्रोल करण्याचं तो काम करतो. It controls the functioning, growth and division of the cell. ह्या सेलचे ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही म्हणजे ग्रोथ, डिव्हिजन, यांच्यामध्ये तो त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतो. इट्स ऑल्सो बिअर हेरिडिटी कॅरेक्टर्स अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर जिनेटिक ट्रान्समिशन. दिस डीएनए हॅज अ हेरिडिटी कॅरेक्टर्स. अनुवंशिक गुणधर्म या डीएनएमध्ये असतात, म्हणून हे जे काही अनुवंशिक गुणधर्म ट्रान्सफर करण्यामध्ये सुद्धा हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो इट इज सेड टू बी द इट ऑल्सो बिअर हेरिडिटी कॅरेक्टर्स अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर जिनेटिक ट्रान्समिशन. जिनेटिक ट्रान्समिशनमध्ये हा महत्त्वाचा काम कार्य करतो. अँड डी सो व्हॉट इट इज कॉल्ड ॲज डीएनए इज मास्टर मॉलिक्यूल. बघा, हा डीएनए ग्रोथला कंट्रोल करतो, रिप्रोडक्शनला कंट्रोल करतो, त्याचबरोबर आपले काही जेनेटिक ट्रान्समिशन आहे ज्याच्यामध्ये जे आपले अनुवंशिक गुणधर्म आहेत ते ट्रान्सफर करण्याचं किंवा स्टोअर करण्याचं काम हा डीएनए करतो, म्हणून याला मास्टर मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. आता स्ट्रक्चर ऑफ डीएनए आपण पाहतोय.
Watson and Crick proposed the model of DNA structure in 1953. Watson आणि क्रिक ह्या दोन जैवशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, डीएनएचं स्ट्रक्चर 1953 मांडण्याचा प्रयत्न केलेला मानलेला आहे. अकॉर्डिंग टू डीएनए स्ट्रक्चर प्रपोज्ड बाय वॉस्टन अँड क्रिक द डीएनए मॉलिक्यूल इज डबल हेलिक्स. तर डीएनए मॉलिक्यूल कसं आहे, डबल हेलिक्स, म्हणजे दोन हेलिक्सने तो तयार झालेला आहे. ज्या दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतात त्या त्याला म्हणतो आपण डबल हेलिक्स. डबल म्हणजे दोन, हेलिक्स म्हणजे बाजू. अँड हियर ईच स्टँड ऑफ धिस हेलिक्स इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ह्या हेलिक्सचा जो प्रत्येक स्टँड आहे, प्रत्येक बाजू जी आहे ती कशाने तयार झालेली आहे, न्यूक्लियोटाइड्सने तयार झालेली आहे. अँड ईच न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ फॉस्फोरिक ॲसिड, डिऑक्सिरिबोज शुगर अँड नायट्रोजनस बेस. बघा डीएनए स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं असेल, खाली चित्रात आपल्याला दाखवलेलं आहे किंवा तुम्ही पुस्तक काढून ते तपासून पाहू शकता, हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, जे हेलिक्स आहेत, ते कशापासून बनलेले आहेत, फॉस्फोरिक ॲसिड, डी रिबोज शुगर अँड नायट्रोजनस बेस हे त्याचं मटेरियल आहे ज्यापासून हे न्यूक्लियोटाइड्स बनलेले आहेत किंवा ते स्टँड जे आहेत हेलिक्सचे ते बनलेले आहेत. अँड नायट्रोजनस बेस आर ऑफ टू टाईप. जे नायट्रोजनस बेस आहेत ते दोन प्रकारचे आहेत, कुठले कुठले, प्युरिन आणि पेरिमिडिन. ह्या दोन प्रकारच्या नायट्रोजनस बेस त्यामध्ये आहेत. द प्युरिन आर ऑफ टू टाईप. जे प्युरिन आहेत ते परत ते दोन प्रकार पडतात, तो म्हणजे ॲडेनाईन, दुसरा गॉनाईन. आणि द पेरिमिडिन्स आर ऑफ टू टाईप्स ऑल्सो. कुठले कुठले, सायटोसिन आणि थायमिन. द हेलिक्स हॅव हायड्रोजन बॉन्ड विथ द अपोजिट साईड. जे हेलिक्स आहेत, जे दोन बाजू आहेत, त्या दोन बाजू एकमेकाला कशाने जोडलेल्या आहेत, त्या जोडलेल्या आहेत हायड्रोजन बॉन्डने. ईच हेलिक्स आर कनेक्टेड विथ ईच अदर बाय द हायड्रोजन बॉन्ड विथ अपोजिट साईड. बघा या ठिकाणी दाखवलं त्याप्रमाणे, थोडं ऑब्झर्व केलं तरी चालेल तुम्ही. तर ॲडेनाईन, गोनाईन याच्याविषयी या डायग्राममध्ये जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. द डिऑक्सिरिबोज शुगर अँड द फॉस्फोरिक ॲसिड अल्टरनेट विथ ईच अदर अँड आर अरेंज्ड ऑन द आउटर साईड ऑफ ईच हेलिक्स. जे डिऑक्सिरिबोज शुगर आहे आणि जे फॉस्फोरिक ॲसिड आहे ते काय आहे, अल्टरनेट विथ ईच अदर, एकमेकाच्या अल्टरनेट साईडला अरेंज होतात. आणि कुठे आपल्याला पाहायला मिळतात, ते आउटर साईड ऑफ ईच हेलिक्स, त्या आउटर साईडला आपल्याला ते पाहायला मिळतात. अँड द जीन्स इन द फॉर्म ऑफ न्यूक्लियोटाइड्स सिक्वेन्स आर लोकेटेड ऑन डीएनए मॉलिक्यूल अँड विच इज ट्रान्समिटेड थ्रू द पॅरेंट डीएनए टू ऑफस्प्रिंग. काय म्हणलं, द जीन्स इन द फॉर्म ऑफ न्यूक्लियोटाइड्स सिक्वेन्स आर लोकेटेड ऑन अ डीएनए. जे जीन्स आहेत ते जीन्स न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सच्या स्वरूपामध्ये या डी एन एमध्ये लोकेटेड आहेत. आणि मॉलिक्युल्स विच आर ट्रान्समिटेड थ्रू पॅरेंटल डी एन ए अँड ऑफस्प्रिंग. आणि जे डी एन ए मॉलिक्युल आहेत ते डी एन ए मॉलिक्युल काय होतात, ट्रान्समिटेड टू पॅरेंट, पॅरेंटपासून ते ऑफस्प्रिंगला ते ट्रान्समिट म्हणजे ट्रान्सफर करण्याचं काम करतात. अँड नायट्रोजनस बेस आर ऑफ टू टाईप्स. आपण अगोदरच पाहिलं बघा, प्युरिन आणि पेरिमिडिन हे दोन प्रकारचे नायट्रोजनस बेस आहेत, आपण बघितलं अगोदरच. आता आपण पाहतो आपण जीन्स. आता व्हॉट आर जीन्स, तर जीन्सची जर आपण व्याख्या पाहिली तर जीन्स आर डिफाईन्ड ॲज द फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. हा जीन्स काय आहे, जीन्स आर डिफाईन्ड ॲज द फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. अनुवंशिकतेचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे जीन. अँड द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन डी एन ए मॉलिक्यूल इज अ जीन. जीन काय आहे, ते न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स जी डी एन एची आहे त्याला आपण म्हणतो जीन्स. बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे, ही जी सिक्वेन्स दाखवली आपल्याला इथं जीनची त्या आहे. दस जीन्स आर सीन
ऑन द डीएनए मॉलिक्यूल म्हणून जीन्स कुठे दाखवतात डीएनए मॉलिक्यूल आपल्याला दाखवायला मिळतात अँड जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी अँड हेल्प टू ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू सॉरी काय म्हणलं आपण जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी अँड हेल्प्स टू ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंटल जनरेशन टू द ऑफस्प्रिंग आता ह्या जीन्सचं कार्य काय आहे तर ते काय करतात स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी हे कंट्रोल करतात आणि मदत करतात कशाला ट्रान्समिट टू हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंटल जनरेशन टू द ऑफस्प्रिंग पॅरेंटपासून ते ऑफस्प्रिंगपर्यंत हे आपले हेरिडिटी कॅरेक्टर्स ट्रान्समिट करण्याचं काम हे जीन्स करत असतात नाउ डीएनए फिंगरप्रिंट आता फिंगरप्रिंट आपल्याला सांगायची आवश्यकता आहे का फिंगरप्रिंट म्हणजे आपले बोटाचे ठसे द सिक्वेन्स ऑफ द जीन इन द डीएनए ऑफ अ पर्सन इज कॉल्ड जीनोम्स बघा आपल्याला माहिती आहे सिक्वेन्स जी आहे ठरलेली आहे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये डीएनए मॉलिक्यूलची जी जीनची सिक्वेन्स आहे त्याला आपण काय म्हणतो जीनोम्स द सिक्वेन्स ऑफ द जीन इन द डीएनए ऑफ द पर्सन इज कॉल्ड जीनोम अँड बाय डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक अ पर्सन जीनोम इज अ आयडेंटिफाईड बघा हे डीएनए फिंगरप्रिंटिंगची टेक्निक ज्यावेळेस अवगत झाली त्यावेळेस ह्या व्यक्तीच्या जीनोमला आपण ओळखायला लागतो ओळखायला मदत होते सो हा डीएनए फिंगरप्रिंट्स टेक्निक अ पर्सन जीनोम्स इज अ आयडेंटिफाईड अँड इट इज ऑल्सो यूज्ड टू आयडेंटिफाय द lineage and to identify the animal because it is unique to every person हा जीनोम आहे तो प्रत्येकाचा युनिक आयडेंटिटी आहे आपल्या जर आपण अंगठ्याचा ठसा जर आपण घेतला तर आपल्या वर्गात जितके विद्यार्थी असतील त्या सर्वांचे अंगठ्याचे ठसे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतील इवन दाऊ हजार लोकांचा लाख लोकांचा किंवा बिलियन्स ऑफ लोकांचे जर आपण ठसे घेतले तर त्या ठसे एकमेकाला जुळत नाहीत ते युनिक असतात प्रत्येकाची एक युनिक कोड आहे स्वतःची आयडेंटिटी आहे आणि म्हणून हे जीनोम्स कसे आहेत त्या व्यक्तीची वैयक्तिक आयडेंटिटी पटवायला सुद्धा मदत होते बघा म्हणून तर ह्या फिंगरप्रिंटच्या माध्यमातून आपल्याला अनेक गुन्हे उलगडण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते तर ह्युमन जीनोम प्रोजेक्ट आपण पाहतोय इन 1990 द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट वॉज टुगेदर अंडरटेकन बाय जीनेटिस्ट ऑफ द वर्ल्ड इन 200 सायंटिस्ट अनाउन्सेस द डिस्कवरी ऑफ कम्प्लीट डीएनए सिक्वेन्स इन अ ह्युमन जीनोम बघा 1990 जीनोम प्रोजेक्ट हा करण्यात आला त्यामध्ये 200 सायंटिस्ट अनाउन्स करण्यात आले आणि त्यामध्ये काय केलं कम्प्लीट डीएनए सिक्वेन्स त्या ठिकाणी डिस्कवर करण्यात आले ऑफ ह्युमन्स अँड इट इज ग्रेटर वर्क इन द फील्ड ऑफ ह्युमन जिनेटिक्स हे जीनोमची आयडेंटिफिकेशन किंवा ह्युमन जीनोम प्रोजेक्ट हे काय आहे इट इज अ ग्रेट वर्क इन द फील्ड ऑफ ह्युमन जिनेटिक्स अँड विच हॅज बीन डन बाय फ्यू नेशन अकॉर्डिंग टू द फाइंडिंग ऑफ HGP देर आर 2,000 to 30,000 जीन्स इन द ह्युमन बॉडी 2,000 to 30,000 जीन्स आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आपल्याला आढळतात अँड द डिटेल फाइंडिंग ऑफ दिस रिपोर्ट्स आर अवेलेबल ऑन द वेबसाईट ह्याच्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळते आता आपण पाहतोय RNA रिबोन्युक्लिक ऍसिड RNA is another important nucleic acid which is formed of ribonucleotide molecules. जसा DNA आहे तसा RNA हा सुद्धा एक महत्त्वाचा न्यूक्लिओटाइड आपल्या शरीरामध्ये आहे इम्पॉर्टंट मॉलिक्यूल आहे न्यूक्लिक ॲसिड आहे विच इज फॉर्म बाय रिबोन्युक्लिक और रिबोन्युक्लिओटाइड मॉलिक्यूल्स हा RNA कशापासून तयार झालेला असतो तर तो असतो रिबोन्युक्लिओटाइड मॉलिक्यूलपासून हा तयार होतो अँड RNA इज मेड अप ऑफ
रिबोज शुगर, हा आरएनए कशापासून तयार झालेला आहे, रिबोज शुगरपासून तयार झालेला आहे, फॉस्फेट मॉलिक्यूल्स आणि फोर टाईप ऑफ नायट्रोजनस बेसपासून या रिबो न्यूक्लिक ॲसिडचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. कुठले कुठले आहेत बघा ते मग, ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसिन आणि युरॅसिल. व्हॉट आर दिस? दीज आर नायट्रोजनस बेस. अँड इन्स्टीड ऑफ थायमिन देर इज अ युरॅसिल विच इज ऑल्सो पेरिमिडिन इन नेचर. बघा युरॅसिलच्या ठिकाणी थायमिन येतं आणि ते सुद्धा पेरिमिडिन इन नेचर आपल्याला पाहायला मिळतं. देर इज अ सिंगल स्टँड ऑफ न्यूक्लियोटाइड इन आर एन ए मॉलिक्यूल. आर एन ए मॉलिक्यूलचे काय असते? एक सिंगल स्टँड असते. अँड ऑन द बेसिस ऑफ फंक्शन दिस आर एन ए इज डिवायडेड इन टू फोर टाईप, दॅट इज आर आर एन ए, दॅट इज रिबोजोमल आर एन ए. देन इट कंपोनेंट ऑफ द रिबोजोम्स ऑर्गेनेल्स हेल्पिंग इन प्रोटीन सिंथेसिस. हा जो आर आर एन ए आहे तो काय करतो? हा रिबोजोमल ऑर्गेनेल्स आहे आणि हा काय करतो? प्रोटीन सिंथेसिससाठी मदत करतो. दुसरा आहे एम आर एन ए, मेसेंजर आर एन ए. स्ट्रक्चर त्याचा असल्याप्रमाणे आहे बघा. अँड कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स ऑन डी एन ए चेन इन न्यूक्लियस टू द रिबोजोम्स इन द साइटोप्लाझम. याचं काम काय आहे? इन्फॉर्मेशन पोहोचवणे. कुणाला? प्रोटीन सिंथेसिस करत असताना जीनपासून डी एन एपर्यंत जी चेन आहे त्या चेनला इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं तो काम करत असतो. सो व्हॉट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन ऑन डी एन ए चेन इन अ न्यूक्लियस टू द रिबोजोम इन अ सायटोप्लाझम. त्या सायटोप्लाझमपर्यंत जी काही प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया घडणार आहे त्या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रक्रियेला इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम हा काय करतो? एम आर एन ए करत असतो. पुढचं आहे टी आर एन ए, ट्रान्सफर आर एन ए. अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ द एम आर एन ए, टी आर एन ए कॅरीज द अमायनो ॲसिड अप टू द रिबोजोम. मग ज्या प्रकारे एम आर एन ए मेसेज देईल रिक्वायरमेंटप्रमाणे हा टी आर एन ए काय करतो? अमायनो ॲसिडचं सप्लाय करतो. कुठंपर्यंत? रिबोजोमपर्यंत. हाऊ डज प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस देन? जिनेटिक इन्फॉर्मेशन इज कॉपीड फ्रॉम डी एन ए ऑन एम आर एन ए. जे जिनेटिक इन्फॉर्मेशन आहे ते काय होते? कॉपी होते. कुठे? डी एन एपासून एम आर एन एला. आणि एम आर एन ए कम्स आउट ऑफ न्यूक्लियस अँड इंटर इन अ सायटोप्लाझम. ज्यावेळेस जिनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे डी एन एपासून एम आर एन एला कॉपी होते त्यावेळेस काय होतं? एम आर एन ए त्या न्यूक्लिओलस किंवा न्यूक्लियसपासून बाहेर येतो आणि सायटोप्लाझममध्ये ॲड होतो. अँड इट लिंक्स विथ अ रिबोजोम. सायटोप्लाझममध्ये ज्या अवस्थेत होतो तो काय होतो? रिबोजोमबरोबर लिंक होतो. अँड इन विच आर आर एन ए मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. अँड टी आर एन ए मॉलिक्युल्स ट्रान्सफर द रिक्वायर्ड अमायनो ॲसिड आफ्टर रिडिंग द जिनेटिक इन्फॉर्मेशन ब्राउट बाय एम आर एन ए. अँड अमायनो ॲसिड्स आर देन लिंक्ड टू फॉर्म अ प्रोटीन. अशा प्रकारे प्रोटीनचं फॉर्मेशन होतं. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.